म्हटलं उतरलो आपण शू आणि सगळे चाकरमाने मला अर्धी सगळ्यात जास्त ट्रेन खाली झाली इकडे मग ते खाली होतं आता खालून वरती आलो आम्ही आणि आता इथे आम्ही तिघं जण बसलो आहे. मी त्यांना असंच जसं की विचारलं त्यांना म्हणलं की तुमचं एक वाईट घेतो कशाबद्दल माहिती आहे का आपल्या राजापूरमध्ये एक आता माहिती आहे का एक हे होत आहे एक प्रोजेक्ट येतो आहे रिफायनरीचा वगैरे तर मी त्याच्याबद्दल त्यांना विचारलं होतं त्यांचं नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो दिलीप मिरगल आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही चाललोय गावी माझ्यावर चाललाय तर पहिल्यांदा आता आम्ही आता वरळीवरून टॅक्सी पकडली आता पहिल्यांदा आम्ही ट्रेन पकडून आपलं आम्ही जाणार दादरला पहिल्यांदा दादरला पहिल्यांदा तिकीट काढणार तिकीट काढल्यानंतर मग आम्ही दादरहून ट्रेन पकडणार संगमेश्वर पर्यंत आणि संगमेश्वर पासून बघूया पुढे कसं कसं जातं हे पूर्ण पूर्ण प्रवास वर्णन असणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. लक्षणे सांगणार हाय 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 सकाळ सकाळ भाजी मार्केट आहे तेव्हा कसं भाजी मार्केट लिंबू आवडतो लिंबू घेऊन जाऊया चला 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 पुढे चालत चला लिंबू आवडत नाही स्पंदन स्पंदन चालला ना कुठं चाललं स्पंदन हा गावी चाललं. तर मित्रांनो मी फायनली दादरला पोहोचलोय आणि जनरल डब्यासाठी तुम्हाला गर्दी दाखवतो बघा बघू शकता एवढी फटते गर्दी आहे आणि एवढी एक मित्राला विचारलं तो बोलला की एका डब्यामध्ये एवढी मावेल ते बघा किती गर्दी आहे मला टेन्शन आलं आहे भरपूर कसं ट्रॅव्हल होणार आहे प्रवास आत भेटल्यावरती बसल्यावरतीच तुम्हाला बोलतो तुमच्याशी बरं 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती येते आणि याचा टायमिंग आहे इथे यायचा 7:25 येईल ती आणि आता ऑलमोस्ट झाले 7:15 झाले म्हणजे आणखीन थोड्या वेळात ती पोहोचेल बघूया लेट सी. फायनली ट्रेन आली आणि गर्दी बघा किती आहे बाप रे पट्टे गर्दी हा या ट्रेनमध्ये जायचं आपल्याला किती गर्दी आहे खूप गर्दी आहे भरपूर गर्दी आहे. तर मित्रांनो आम्ही सध्या आज आमच्या गावी चाललो आहे म्हणजे कोकणामध्ये चाललो आहे तर हा पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण हा प्रवास दाखवेल पण त्याच्यामध्ये काय आलं माहिती आहे की ॲक्च्युली आमचं जे रिझर्वेशन होतं ना रिझर्वेशन ते मला वेटिंग मिळाली आणि ह्याची ते तिकीटच नाही तिकीट नाही म्हणून ह्याची मी जनरल काढली आणि आता मी ते स्लीपरमध्येच येऊन बसतो आहे. आता माहीत नाही आम्हाला 1-2 दिवशी बसायला मिळेल की नाही माहीत नाही पण म्हटलं चला एक हे केलं आता पुढचा प्रवास हळूहळू दाखवतो तुम्हाला पण मला आता तितकी जागा भेटेल की नाही माहीत नाही बसायला कारण इथले जे कोण असतील मेन माणसं ते येतील पण हा डेचा आहे प्रवास त्यामुळे काय वाटत नाही तो बघतो कारण माझ्याबरोबर आता हा स्पंदन आहे तुम्ही बघू शकता आणि ही जी ट्रेन आहे ही 1-0-1-0-3 जी मांडवी एक्सप्रेस ट्रेन आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून निघते आणि त्या दादरला आम्ही पकडली दादरला 7:25 टायमिंग होता तिथे. तर आता आम्ही दादरवरून निघालो आहे आणि आता पुढचं सेक्शन असेल ठाणा असेल व असे चहा बिवाले मध्ये मध्ये येत असतात चहा वगैरे वाटायला म्हणजे इथे म्हणजे खाण्यापिण्याची सोय होते आतमध्ये इथे आतमध्ये कॅन्टीन आहे ट्रेनमध्येच मोठी ट्रेन आहे आणि मी ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा मी मला तिथं जागा शोधते जागा मिळायला ठीक आहे आणि बाहेरचं तुम्हाला दृश्य दाखवतो बघू शकता पद्धतीने ट्रेन चालली आहे आपली भाजी मग अशी ते खाली होतं आता खालून वरती आलो आम्ही आणि आता इथे आम्ही तिघं जण बसलो आहे
हे बघा इथे दक्ष आहे आणि इकडे स्पंदन आहे. स्पंदन बसलाय. आता माहित नाही आम्ही इथे इथे किती वेळा पण असू. इथून इथून पण कोण आल्यावरती झोपायला वगैरे तर परत खाली जावं लागणार आहे. नेट्स आता बघूया. हा प्रवास खूप डेंजर होणार आहे. म्हणजे खूपच म्हणजे एकदम प्रॉपर रिझर्वेशन असेल ना तर असं फील होतो ऐन टायमाला. बापरे अशा पद्धतीने वडापाव बिडापाव वगैरे येत असतं करून तिकडून बघू शकता मागे कसे हालत चालले. आपण गर्दी आज वडापाव पस्तीस रुपयाला एक प्लेट आहे. इथे दोन असतात त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आम्ही आणलंय टिफिनमध्ये आणलंय चपाती आहे. असे चपाती आणलेत आणि आहे ही आलूवडे. इथे हे ते आलूवडे दक्ष इथे खातो इकडे. स्पंदन इकडे फक्त चपाती खात आहे इकडे. बोल या चपाती खायला जा. तुम्ही पण या मित्रांनो चपाती खायला. तर आम्ही खाऊन घेतो आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आहोत ठाणे आणि पनवेलच्या मध्ये. आता पनवेल यायचं बाकी आहे. मोठलं वेळ आहे तोपर्यंत खाऊन घेऊया नंतर परत हे नको व्हायला. मग असं पाण्या पिण्याची बॉटल सगळे विकतात असे येतात ते खाल्लं. बघा आता आम्ही आलूवडी आणि चपात्या खाऊन झाल्या आहेत. स्पंदन अजून चपाती खातो इथे ते बघू शकताय. दक्षी खाऊन झालं तोंडामध्ये कोंबून ठेवलंय. आता सीन कॅनमध्ये आमचं पाणी आहे ना पाण्याची बॉटल खाली राहिली. आता जाणार कोण दक्षी जातो खाली पाण्याची बॉटल आणा नाही तर कोणाला तरी रिक्वेस्ट करतो पण भेटतं का बघूया. पाणी भेटतं काय मुलगा तिकडे बघतोय मुग्या त्याला विचारतो तरी दिलात पाणी तर खाली खाली अटकलं आहे बॉटल. आता खाली जायचं म्हणजे डोक्याला बरं ताप आहे. ताप म्हणजे बरं बरं इथून जायला लागणार आहे इथून साईडनी साईडनी. लेट्स सी बघूया भेटतं काय पाणी आपल्याला. पाहिजे स्पंदन पाणी होय नको आहे. स्पंदनला पाणी नको आहे त्यामुळे टेन्शन नाही. तुला पाणी पाहिजे पाणी नको मला पण पाणी नको आहे. हां मग आता फक्त ज्यूस पाहिजे ना. हां मग काय पाहिजे. स्पंदनला ज्यूस पाहिजे. ज्यूस पाहिजे जसा ज्यूस आल्यावर मला ज्यूस घेऊन द्यायचा आहे ना. हे काय घेतलंस मला सांग. हे काय घेतलंस तू. लाईट कशाला. असे मारणार आणि गावी जाऊन काय करणार. शिकार करायला. हां स्पंदनला पण देणार ना. पण तुला पण देणार हा तो. आता आपण काय करूया ही ठेवूया. हां पण ठेवून दे हिला. बॅटरी बोलतात टॉर्च बोलतात. हां एकदा चान्स दे चालू कर. असं चालू करायचं असं करायचं असं असं ठेव ठेव आता ठेवून द्यायच्या. तर मित्रांनो आता वाजलेत बरोबर 9. आम्ही पनवेल सोडलेलं आहे. पनवेल म्हणजे 10 मिनिटं गाडी लेट आहे. आणि आता आम्हाला बसायला म्हणजे बऱ्यापैकी तरी मिळेल. कारण काय झालं माहिती आहे काय जे या सीटमध्ये जे होते ते बाजूला हे जे तुम्ही दिसतात हे लोक बोलले की मी काय झोपणार नाही तुम्ही बसा म्हणून. आता मी आता टेन्शनमध्ये होतो. मे बी मला असं वाटलं की खाली मला जाऊन उतरावं लागेल की काय. आणि म्हटलं ह्या दोघा तिघांना घेऊन खाली उतरायला लागला. पण थँक गॉड ॲटलिस्ट थोडा वेळ तरी कुठला बसायला बिसायला मिळेल. ॲटलिस्ट व्यवस्थित तरी होईल होता प्रवास असं वाटतं आहे मला. आणि केस पण मी तुम्हाला कधी पण सजेस्ट करतो कधी पण प्रॉपर रिझर्वेशन वगैरे असेल ना तरच ह्या ट्रेनमधून या. कारण की सीझनच्या वेळेला ना खूपच हालत बेकार होते. आणि लहान मुलांवर घेऊन यायचं म्हटलं ना तर खूपच म्हणजे एकदम प्रॉब्लेमॅटिक होतं. होप सो आणखी काय काय गोष्टी इंटरेस्टिंग पाहायला मिळतात ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी तुम्हाला. तर मित्रांनो आमच्या ह्या प्रवासामध्ये ना मला अनिल आंब्रे मिळालेत आणि त्यांच्याबद्दल मी थोडंसं आता ऐकलं. ते जास्त करून त्यांना गड किल्ल्याची जास्त म्हणजे नॉलेज आहे. म्हणजे ते जास्त करून जातात. त्यांचा मुलगा पण तिकडे तो पण हे करतो म्हणजे ट्रॅकिंगला जातो वगैरे. म्हणजे मुंबईमध्ये असूनसुद्धा थोडा थोडा वेळ काढून वगैरे जातात. आणि आता मी त्यांना असं जसं की विचारलं त्यांना म्हणलं की तुमचं एक वाईट घेतो कशाबद्दल माहिती आहे का. आपल्या राजापूरमध्ये एक आता माहिती आहे का एक हे होतं आहे एक प्रोजेक्ट येतो आहे रिफायनरीचं वगैरे. तर मी त्याच्याबद्दल त्यांना विचारलं होतं त्यांचं मत वगैरे. तर कदाचित ते लोक पर्यटनबद्दल जास्त आहे म्हणजे त्यांना तुम्ही काहीतरी सांगितलं कातळ शिल्पबद्दल काहीतरी बोलात ना. तिकडे एक कातळ शिल्प वगैरे असे आहे जे की आम्ही पाहिले. अच्छा अच्छा गाव वगैरे आहे जवळ. हां हां देवाचं कुठलं. हां देवाचं कुठलं म्हणजे ते काय आहे ते बारसोमध्ये आहे तसं तिथे आहे. आणि ते कातळ शिल्पामध्ये एक शिल्प आहे का प्राचीन काळीचे शिल्प आहे त्याच्यामध्ये. अच्छा अश्मयुगातलं वगैरे शिल्प आहे तिथे. मग ते प्रोजेक्ट आल्यावर त्याचा पण ऱ्हास होऊन जाऊ शकतो.
कोकणामध्ये कुठला प्रकल्प पाहिजे असेल तर तो एक्झिक्यूट म्हणजे आपल्या कोकणला सूट होण्यासारखा कुठला तरी प्रकल्प पाहिजे ते जेणेकरून गव्हर्नमेंटने ते प्रकल्प आणले पाहिजे. हां बरोबर हे बोललं ते पण बरोबर बोलले कारण का असं एक पाहिजे की जेणेकरून आपल्या पर्यावरणावर अधिकारी हानिकारक आणि कोकणामध्ये जे प्रोडक्शन होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल काजू आंबे वगैरे त्याच्याबद्दल फिश वगैरे हां त्यांच्या फिशमध्ये अजून काय करता येतील हां लोक काय काय करू शकतात असे प्रकल्प आले पाहिजे. हां म्हणजे बघा जर म्हणजे कोण असं कोणाच्या अगेन्स्ट वगैरे नाही आहे पण मेन काय माहिती आहे काय सगळ्यांना ते जवळच्या लोकांना तरी विचारून घेऊन त्याचं प्रोजेक्ट पुढे करून गेल्यावर सगळ्यांच्या संमतीनं तर वेल अँड गुड आहे माझ्या मते काय बोलतात. आणि मी त्याच्यामध्ये थोडंफार आणखीन विचारलं की त्या जमिनी काय ते आहेत ऑलरेडी ज्यांच्या गेलेल्या आहेत त्या लोकांना पहिल्यांदाच माहीत होतं हे प्रोजेक्ट वगैरे आलेले येणार आहेत तरी आणि बिचारे जे गावचे ॲक्च्युली स्थानिक लोक होते त्यांना माहीत पण नाही कारण का त्यांना जर माहीत असतं त्यांनी ती जमिनी विकायला नसते. मी असे बरेच जे आता जे सातबारे वगैरे बाहेर पडतात हळूहळू एक गोष्टी बाहेर पडतात त्याच्यामुळे असं कळतं की काय काय आपल्या महाराष्ट्रातले काय काय महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी पण तिथे इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे जे आपलं जे काय बोलत आहे जी तळागाळाची ज्या मातीमध्ये राहिलेले लोक असतात ना त्या लोकांना त्याचा काय बेनिफिट मिळाला असं वाटत नाही मला पण. आणि इव्हन आता आपण म्हणत हा कोकण रेल्वेमध्ये जो आपला प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असे नोकऱ्या पण नाही मिळत आणि बऱ्याच आता बघायला जर आपण कोकणामध्ये जातो आता मी ट्रेनमध्ये म्हणून तुम्हाला सांगतो प्रत्येक स्टेशनला आपल्याला थांबत थांबत जावं लागतं जेणेकरून ज्या माहिती कारण काय इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपल्या कोकणा कोकणी लोकांच्या खूप जास्त आहे त्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचं भरपूर काय काय गोष्टी केल्या आहेत आणि इव्हन तर महाराष्ट्र सरकारने पण खूप पैसे दिले त्याच्यामध्ये पण आपल्या लोकांनाच बघा आता एक 300-350 किलोमीटरचा प्रवास करायला आपल्याला नाही वाटलं तर 10-12 हां आता हाय रोड गेलं तर 10 तास हो 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 आणि आता आम्हाला ते पुढच्या ज्या गाड्या असतात त्यासाठी मग पण आम्हाला वेटिंगला पण थांबावं लागेल ह्या पण गोष्टी आहेत. मग तेच आपण देतो प्रोजेक्ट पण काय केला पाहिजे नाही असं नाही कोण कोण अगेन्स्ट नाही कुठल्या गोष्टीच्या पण त्याचा पूर्ण विचारपूर्वक आणि फक्त स्वार्थी हेतू नसला पाहिजे सर्वांचा हेतू असेल तर वेल अँड गुड त्यासाठी कोण कोणाला अक्युज करू शकणार नाही काय बोलताय तुम्हाला आणखी काय बोलू असं वाटतं पर्यावरणाबद्दल वगैरे आणि कोकण आहे तसं जपलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच आमरे साहेब. आता मित्रांनो झालेत 10:08 झालेत आणि आता आम्ही आलो आहे माणगावला. हा ट्रेनचा टायमिंग आहे 10:24 आहे पण आज आम्ही लवकर आलो आहे बरं आहे थँक गॉड जेवढं लवकर जाऊ तेवढं बरं आहे कारण की गरम पण भरपूर होत आहे आणि इथे बघू शकता इथं पण काय आणि तिथं हवा पत खाली लागते वरती लागतच नाही आणि आम्ही असे बसलो इकडे असं ह्या साईडला जरा जास्त डोकं पण नाही करू शकत त्यांना डोकं लागलं आणि तुम्हाला गर्दी दाखवतो किती आहे हे तुम्हाला मी क्रॉस दाखवलं आणि आता आम्ही आलो माणगावला गाडी थांबले थोड्यासाठी नाही बघा असं झोपला आहे पुढे बघा हा बघा आमचा को पॅसेंजर आहे पंख्याच्या हवा खाऊन झोपतो बघा वेळवाले आहेत आता थोड्या वेळानं हे येतील काकडी घेणार आहे पण काकडीवाल्या पण येतील जेव्हा माणगाव चालू होतं ना तेव्हा या चालू होतात यायला लोक भेळ बनवतात खाली छानपैकी मस्त लिंबू लिंबू टाकून भारी भारी करतात आणि काकडे वगैरे येते आणि आमचा आमचा दक्षिण इकडे आमचं स्पंदन बसलं आहे हा काय नाही नाही नको वेळ नको खाणार नाही ते बाकी काय नाही आता ह्यात आई बोलत आहे भेळ घेऊ काय म्हणून दोघांना हॅलो बेबी असे बनवतात मस्त गर्दी आहे पण मजा आहे मावा कुल्फीवाला गेला आणि थोड्या वेळ पुढे जमला बघा काकडी साहेबांनी आम्हाला आणले साहेबांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केले काकडी आणि दक्ष कशी आहे काकडी एक नंबर मस्त आहे ककुंबर बोलतात ना इंग्लिशमध्ये तिला ककुंबर बोलतात आणि त्याला काय लावलंय मीठ लावलंय मीठ लावून ना कोणी दिलं ते आजीने दिले ना आजीने दिले ना हा ना आवडली तुला तुला की मस्त आहे गावठी काकडी असतात ना मोठी मुंबईला पण मिळतात पण इकडचे खायची जरा मजा वेगळी असते मोस्टली जे कोकणामध्ये राहणार असतात त्या लोकांना माहिती आहे की ट्रेनमध्ये काकडी खायची मजा काय असते ते कसं वेगळं आठवण येते मी लहानपणी यायचो तेव्हा आपण खायचो हे काकड्या वगैरे भरपूर टेन्शन नसतं काय वगैरे खूप मस्त आहे इकडे हे पण खाते वगैरे खाले हसली वगैरे हसते बरोबर हसते हा
ट्रेनमध्ये ना भरपूर गर्दी आहे, म्हणजे सीझन वाईज तर खूपच गर्दी असते. आणि तिथे स्वतःचं कॅन्टीन पण असतं, ट्रेनचं कॅन्टीन असतं. ते लोक पण जे ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये असतात, ते लोक जेवण प्रोव्हाइड करतात. ते आता जेवण आपला जेवणाचा वेळ असेल तेव्हा ते सांगतील. पण त्याच्या व्यतिरिक्त जे लोकल असतात ना, म्हणजे असं काकडा वगैरे विकणारे मगाशी होत्या त्या लोकल होता, ते भेळ वगैरे विकणारे असतात, हे म्हणजे आपले कोकणातले लोक जे असतात ते लोक जास्त करून हे करतात, सेल करतात. तर इथे खायप्यायचे जरी गर्दी असेल ना, तरी खायला प्यायला चांगला मिळतो. आणि हा ट्रेनचं नाव परत येतो मांडवी एक्सप्रेस आहे, 10103 ही आहे, CST करून निघते. पोट भरलं याचं? पोट भरलं, म्हणजे एवढी मोठी काकडी होती बघा. मुंबईच्या काकडी पोट नसतं भरलं. भरलं हां, चल मी खातो, मी आता हेल्प करतो त्याला. कापून द्या ना ते, मग कसं पिणार आम्ही? एक कशी 20 रुपयाला? आता फोड फोड दिलं ते तिकडून, दिलं तो द्या. धन्यवाद साहेब. सह्याद्री लस्सी आहे, वा भारी रे, एक नंबर. आता पिऊया आपण, तुम्ही पण या मित्रांनो प्यायला. दिवाणकवटीचा बोगदा आहे, सगळ्यात मोठा बोगदा आहे. 11 मधून 1 मिनिट झाले आणि पोहोचू आम्ही, लवकरच पोहोचू. ऍक्च्युअल टाइम काय आहे तिकडे? 11:23 आहे, म्हणजे आम्ही 10-15 मिनिट लवकरच पोहोचतोय. ठीक आहे, 11:15 पोहोचलो तरी काही हरकत नाही. तर मित्रांनो आता आम्ही फायनली खेडमध्ये पोहोचलोय आणि आमची ट्रेन रेग्युलर टायमापेक्षा 10 मिनिटं लवकर आली. बरोबर, रेग्युलर टाइम कितीचा होता त्याचा? 11:39 होता ना, 11:39 होता आणि आम्ही 11:29 पोहोचलो. बरोबर 10 मिनटं लवकर. आता बरेचसे लोक उतरायला लागलेत, इकडे रहदारी दिसत असेल. खेळला बऱ्यापैकी गाडी खाली होते, बऱ्यापैकी आता कमी झालेत, पण अजून गर्दी भरपूरच आहे. या साईडने दिसतील पण किंवा इकडून दिसतील पण आम्ही वरती असल्यामुळे बाहेरचं दाखवू शकत नाही. तुम्हाला बाहेर दाखवलं असतं तिकडून विंडोतून तसं दिसतं आहे तिथे. अजून आले ना, आता उभी राहील ती गाडी खेळात. हां, स्पंदनी जरा आम्ही जरा बाहेर फिरून येतो. गर्दी तुम्हाला दाखवतो, किती फट्टे गर्दी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढा कवर झालेला टायमिंग होता तो सगळा व्यर्थ गेलेला आहे. बराच वेळ झाला आम्ही स्टक झालो, कॉईल झालं अक्षरशः पूर्ण. थोडं बाहेर येतो, बाहेरून दाखवतो तुम्हाला. काय आलं, चालू आहे हे बघा. या आहे पूर्ण खेड स्टेशन, तुम्हाला दाखवतो पूर्ण खेड स्टेशन आणि आजूबाजूचं दृश्य दाखवतो तुम्हाला, काय काय लिहिलेलं आहे इकडे. थकलो आपण ना, खूप गरम आहे ना, खूप गरम होतं ना, खूप बेकार झाली ना आपली. बापरे, फुगलं अक्षरशः. चल आपण तिथे थोडा बसूया. हां, चॅनल का नाम आहे दिल मिरगल. थांब जरा इथे. ते खेळमध्ये मित्रांनो टायमिंग होतं, खेळमध्ये याचा टायमिंग होता 1:29 होता, 11:29. आणि आता 11:56 आले. ते क्रॉसिंगसाठी बघा एवढा वेळ थांबायला लागला. आता तर साईडला बसतोय, सगळे लोक बसतात त्यांच्यामध्ये, कारण गावातमध्ये ना हालत खूप बेकार झाली. ऐक आहेत हे कॅन्टीनवाले, यातमध्ये जेवण प्रोव्हाइड करतात आणि आमचा असा टाकू मजा आहे तिकडे. आणि आजूबाजूचं दृश्य दाखवतो. उन्हाळ्यामध्ये मे महिन्याचा ऋतू आहे आणि वातावरण बघा कसं दिसतं खेडच्या बाहेरचं.
टँक वाड असं बसायला काहीतरी ठेवल्यामध्ये बरं आहे. बरेच पब्लिक आलेच बाहेर. तिकडे काहीतरी पाण्याची सोय आहे, पाणी तरी पिऊन घ्या. चल जरा तोंडावर पाणी तरी मारून येतो. बघूया अशा पद्धतीने आहे पूर्ण. हा पूर्ण सगळे जातर माझे फोन करतात घरी. ते बघू शकता तुम्ही आजूबाजूला. आणि जरी त्या पाणी आणि बराच वेळ झाला खेडमध्ये. आहे का थंड पाणी आहे का नाही? जरा बरं वाटलं जरा. पाणी प्यायचं तुला? नाही सांगणार. पाणी पी पी तोंड लागे. पाणी पी पी लवकर. बघा ट्रेन लेट झाल्यामुळे बघा इकडे यांच्यावरती परिणाम झाला. शांत होता. मागून मला मागचे लोक ओरडायला लागले होते तिकडून. एवढे इकडे इकडून एवढे इकडून ओरडतात. इकडून तिकडून या खिडकीच्या तिकडून ऑस्ट्रेलियम इकडे करून आम्ही गोव्याला जाऊया. फायनली आम्ही संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत, है ना. आम्ही बघा आईला बाय करून आम्ही आता चाललोय. ऑलमोस्ट आता आमचं आलं संगमेश्वर. आता बाहेर उतरल्यावर तुम्हाला दाखवतो संगमेश्वर कसं दिसतं. तापमान एवढं आहे ना, 40 degrees तापमान आहे ना. शिस्सी झुलोय आतून. हां चलो लेट्स गो. म्हटलं उतरलो आपण अक्षू आणि सगळे चाकर. म्हणे मला वाटतं अर्धी सगळ्यात जास्त ट्रेन खाली झाली इकडे. आता फटाफट आपण जाऊया त्याच्यासाठी. आता ब्रिज चढावं लागणार आम्हाला. फायनली आम्ही आलो संगमेश्वर स्टेशनला आणि तिथून बघितलेली आहे रिक्षा. आणि हा रिक्षा पकडून आम्ही जाणार आहोत कुठे आता? संगमेश्वर एस टी डेपोच्या इथे. आणि वातावरण एवढं बापरे व्हायला आहे. मुंबईच्या सत्तराण्या जमत आहे. तुम्ही मुंबई मुंबई कर काय त्या वाटतं काय कदम पडलं ना एकदम. हे बघा हे पण आज आमच्या ट्रेनमधून आले. हे आमची माझी पिल्लं बिल्लं इकडे आहे. म्हणून संगमेश्वरचं आता दिसतं कसं ते संगमेश्वर बघा. ऐक मा बापरे वा डेंजर एक्सपिरियन्स आहे. संगमेश्वर रस्ता दाखव तुम्हाला. सुंदर रस्ता बनायचा. आपण काय केलं ट्रेनमधून आलो ना. हा ट्रेनमधून आता आपण रिक्षा पकडली. आता रिक्षा पकडून पुढे कसं काय जायचं, पुढे काय करायचं, काय प्लॅनिंग आहे पुढे बाबा? नाही घरीच जायचं. मग आता पुढे कसं जायचं? कशामुळे होत हे? अच्छा म्हणून आवाज येत आहे. कसा येत आवाज? आणि स्पंदन तुला काय बोलायचंय? काय बोलतोय? झालं बोलून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून आमचा प्रवास पूर्ण झालेला नाही आहे ना. हा आणखी खूप मस्त मस्त आणखीन खतरनाक रस्ते मिळणार आहेत, है ना आपल्या रस्त्याला. दगड बिगड आहेत अजून. बरोबर. फायनल तरी आपण आलोय आपण संगमेश्वर एस टी डेपो जवळ. आता इथून आपल्याला बघायची देवरुखला एस टी मिळते काय? समोर बघा एस टी लागलेली आहे. एस टी पकडायची
एसटी लागली असते तर ठीक आहे, नाही तर मग आपल्याला बघूया रिक्षा पर्सनल पकडायचं आहे. हां डायरेक्ट एसटी बघूया, एसटी असेल तर ठीक आहे, नाही तर आपण रिक्षा पकडून पुढे जायचं, पुढे आपल्याला जायचं कोसुंबापर्यंत. ठीक आहे, आपण आता बसला पकूया बाबा, आता बस पकडायचं. परत ज्यूस वगैरे पाहिजे? हां स्टेशन पासून नंतर परत रिक्षा करून ते सीट वाईज रिक्षा होती, तिथं आम्ही संगमेश्वर स्टेशन आलो आणि तिथून मग आम्हाला इथे माझ्या गावी झालं एसटी पण आहे, तर मी ती एसटी वगैरे नाही घेतली कारण का मुलांना वगैरे त्रास वगैरे होतो आणि गरम पण भरपूर आहे परत त्याच्या आम्ही म्हटलं प्रायव्हेट रिक्षाच केली डायरेक्ट घरापर्यंत जाण्यापर्यंत, त्याच्यापर्यंत ताप नको. आम्ही इथं त्या रिक्षामध्ये आणि हा रूट आहे माझ्या, मी मार्लेश्वरला वगैरे जातो त्या रूटला, मला तिकडे एवढं जायचं नाही, आपल्या कुसुंबापासूनच जवळ आहे माझं गाव, तिथे तिकडे आम्ही चाललो आहे आता. आता मस्तपैकी मस्त एन्जॉय करतात मुलं खूप छानपैकी आणि आपल्या अवघा हा आमचा आतमधला रोड तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने ही माझी पूर्ण जर्नी मुंबईची तुम्हाला अशा पद्धतीने आमचं गावचं रस्ता दिसत आहे. मग अशी लाल परी गेली बाजू गडगडी नदी नाही नाव आहे ना ही गडगडी गडगडी नदी आणि सोनवी नदी वरती रेवळवाडी म्हणून म्हणतात ना, तिथं दोन नद्या भेटतात एकत्र भेटतात. बरोबर, आमच्याकडे पोरं येतात इकडे पोहायला. आमच्या नदी आहे ती सप्तलिंगी नदी आहे आमच्या इकडे जवळ सप्तलिंगी. हा ते देवरुखात नदी माहिती काय ती नदी आहे, ती नदी आहे. नदीला आता पाणी नाही येणार नद्यांचं पाणी येणं काय माहिती, आता सगळीकडे सगळे जण लोक अशी शहरी शेती करतात किंवा विहिरी वगैरे पाडतात ना, आणि ठिकठिकाणी या लावल्यात काय मशिनरी लावल्यात, तर त्याच्यामुळे काय नदीमध्ये पाणीच राहिलं नाही, कोंडी आटत गेल्या सगळ्या, असं झालंय. सप्तलिंगी म्हणजे नदी किती पाणी असलं तरी आवाज संत संत एकदम एकदम शांत नदी, ती एकदम शांत नदी आहे. त्रिपुर नदी पाव नदी ती मोठी नदी आहे, पण त्या नदीला पण पाणी नाही ती. हा ती नाही मोठी आहे, तिचा आवाज येतो का त्या नदीचा कडकडत. हा बरोबर, ह्या नदीला गाडीत बसल्यावरती काय गरम नाही वाटत हो, हवा लागते ना. हवा लागते लागली आणि गाडी जरा मोठी वाटते तुमची, मोठी नाही एवढी, म्हणजे असं स्पेस भरपूर दिसतो, हवेशीर वाटते ना. बस फायनली आलो बाबा, उतरा उतरा एक कर उतरा पटपट. चला चला उतरा उतरा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता घरी पोहोचलो आहे. जर हा पूर्ण प्रवास वर्णन जर तुम्हाला आवडला असेल आणि ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर आणि सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघा आणि पुढील व्हिडिओ पण बघा. चला तर मित्रांनो काळजी घ्या, बाय बाय.